नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपण होम मेड प्रोटीन पावडर बनवणार आहोत अगदी आपण घरच्या घरी शंभर टक्के शुद्ध अशी प्रोटीन पावडर कशी बनवायची ते पाहणार आहोत बाजारामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँडचे प्रोटीन पावडर मिळतात किंवा आपण खरेदी करतो पण ते प्रोटीन पावडर शुद्ध असतील याची गॅरंटी नाही आहे कारण त्याच्यामध्ये भरपूर कलर केमिकल्स किंवा इतर बाकीचे पदार्थ मिक्स केलेले असतात आणि ते आपल्याला शंभर टक्के प्रोटीन्स देतीलच याची आपण खात्री देऊ शकत नाही आज जी आपण प्रोटीन पावडर बनवणार आहोत ती एकदम शुद्ध आहे आणि घरच्या साहित्यापासून बनवणार आहोत आपण याच्यात कुठलेही केमिकल्स कलर्स किंवा के इतर फ्लेवर्स वापरलेले नाहीत तर आज जी आपण प्रोटीन पावडर बनवणार आहोत ती आपल्या ड्रायफ्रुट्सपासून बनवणार आहोत जे आपण ड्रायफ्रूट्स रोज खातो त्याच ड्रायफ्रूट्सपासून आज आपण प्रोटीन पावडर बनवणार आहोत तर इथं मी बदाम काजू पिस्ता अक्रोड मगज बीज खारीक घेतलेले तर आहे वाळेली चार आणि शेंगदाणे तर हे सर्व ड्रायफ्रूट्स एक मूठ घेतलेले आहेत मुठीने एक सगळे समप्रमाणात घेतलेले आहेत तर हे सर्व ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपल्याला एक एक करून मंद गॅसवरती अगदी एक ते दोन मिनटासाठी भाजून घ्यायचे आहेत जास्त देखील भाजायचे नाही आहेत आणि इथे मी मातीचा तवा वापरलेला आहे भाजण्यासाठी तुम्ही तुमच्याकडे असेल तर तो वापरा अतिउत्तम नसेल तर तुम्ही कुठल्याही नॉनस्टिक पॅनमध्ये हे भाजल्यानंतर चालणार आहे तर अगदी दोन मिनटं आपण हे भाजून घेणार आहोत दोन मिनटामध्ये छान भाजले जातात तर सर्वच ड्रायफ्रूट्स एक एक करून आपण भाजून घ्यायचे आहे फक्त आपल्याला खारीक भाजायची नाही आहे खारीक आपण तशीच याच्यामध्ये घालणार आहोत आणि खारीक मी उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे कडक वाळवल्यामुळं त्याची छान पावडर होणार आहे तर खारीक आपण बिया काढून बारीक तुकडे करून घ्यायची आहे आज जी आपण ही प्रोटीन पावडर बनवणार आहोत ती आपल्याला शारीरिक ताकद देणार आहे तसंच आपला स्टॅमिना देखील वाढवणार आहे त्याचबरोबर आपली प्रतिकारशक्ती देखील वाढवण्यास मदत करणार आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही प्रोटीन पावडर सगळ्यांनाच खूप फायदेशीर आहे लहान मुलांना तर ही खूपच फायदेशीर आहे कारण याच्यामध्ये जे आपण सर्व ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत ते प्रोटीनने भरपूर आहेत याच्यामध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळे विटॅमिन्स आहेत मॅग्नेशियम आहे झिंक आहे तर ह्या सर्वच विटॅमिन्सचा आणि बाकीच्या इतर पोषक घटकांचा आपल्या शरीरासाठी खूप फायदा होत असतो आणि लहान मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक वाढीसाठी ही प्रोटीन पावडर अगदी उपयोगी अशी आहे शंभर टक्के शुद्ध अशी प्रोटीन पावडर अगदी घरच्या घरी आपण दहा मिनिटात तयार करू शकतो आणि बाहेरचे जे आपण बाजारातून प्रोटीन पावडर आणतो ते प्रोटीन पावडर शंभर टक्के शुद्ध असतील याची आपण खात्री देऊ शकत नाही तर घरच्या घरी तुम्ही ही प्रोटीन पावडर तयार करून तुम्ही तुमच्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याच व्यक्तींना देऊन त्यांचं शारीरिक स्वास्थ्य निरोगी ठेवू शकता त्यांना पौष्टिक पौष्टिक घटक आपण घरच्या घरी शंभर टक्के देऊ शकतो त्याच्यामुळे त्यांची शारीरिक बळकटी वाढते व तसेच आपली प्रतिकारशक्ती वाढते बौद्धिक क्षमता वाढते स्मरणशक्ती वाढते आणि आपल्या जे मांसपेशींना मजबूत बनवण्यासाठी ही प्रोटीन पावडर मदत करते तर आपण एक एक करून सर्व ड्रायफ्रूट्स दोन मिनटं मंद गॅसवरती भाजून घेतलेली आहेत आणि आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे अगदी पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे कारण थंड झाल्यानंतरच आपल्याला याला वाटायचं आहे गरम जर वाटलं तर आपण त्याचं तेल सुटू शकतं त्याच्यासाठी पूर्णपणे थंड करून ठेवायचं आहे इथं खारीक मी थोडीशी आणखीन बारीक करून घेतलेली आहे जेणेकरून मिक्सरमध्ये वाटताना अडथळा येणार नाही आणि चार वेलची वापरत आहे वेलची फ्लेवरसाठी आणि हे सर्व ड्रायफ्रुट्स आता आपले थंड झालेले आहेत आपण मिक्सरमध्ये घालून पावडर बनवणार आहोत पावडर बनवत असताना थोडे थोडे ड्रायफ्रुट्स घालून आपण पावडर बनवूयात एकदमच जर सर्व ड्रायफ्रूट्स घातले तर ते पावडर व्यवस्थित बनणार नाही तर थोडं थोडं करून आपण ही पावडर बनवणार आहोत तर ही आपली पावडर तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी प्रोटीन पावडर तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा घरी बनवा घरच्या घरी शुद्ध अशी प्रोटीन पावडर अगदी दहा मिनटात तयार होते आणि ती पावडर तुम्ही लहान मुलांना तुमच्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच प्यायला देऊ शकता लहान मुलांसाठी अर्धा चमचा व मोठ्या मुलांसाठी एक चमचा प्रोटीन पावडर आपण नक्कीच दुधासोबत देऊ शकतो त्याचबरोबर आपण याला दहीसोबत खाऊ शकतो किंवा इतर स्मूदीसोबत देखील आपण ही प्रोटीन पावडर घेऊ शकतो तर तुम्हाला कशी वाटली ही प्रोटीन पावडर मला नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला जर आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल लायकन देखील प्रेस करायला विसरू नका परत भेटू अशाच नवीन हेल्दी रेसिपीसोबत तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात तेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू धन्यवाद